नमस्कार अंजलीज कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुरकुरीत क्रिस्पी भेंडीची रेसिपी. चवीला भन्नाट लागते, झटपट होते आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या रेसिपीचे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहे, तर प्लीज तुम्ही तिथे चेक करून घ्या. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की तुम्हाला मी जेव्हाही कधी न्यू व्हिडिओज अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. तर चला मग अशा कुरकुरीत क्रिस्पी भेंडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण क्रिस्पी भेंडीला काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी 250 ग्रॅम भेंडी घेतली आहे आणि तिला अशा प्रकारे कट केलेलं आहे. ही कशी कट करायची ते मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेल. त्याकरिता मी 4 भेंडी उडवून ठेवलेली आहे. आता काय काय मसाले लागतात ते बघूया. इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 चमचे, बेसन घेतलेलं आहे, बेसन आपण गरजेनुसार ॲड करणार आहोत, जिरं पावडर घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतली आहे, मीठ, आमचूर पावडर. आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही निंबाचा वापर करू शकता. आणि ओवा घेतलेला आहे आणि थोडा हिंग यूज करायचा आहे. आता आपण भेंडी कशी कट करायची ते बघूया. तर सुरुवातीला आपल्याला ह्या भेंडीचे समोरचं आणि मागचं टोक कट करून घ्यायचं आहे आणि हिला मध्यातून असं कट करून अजून हिचे 2 भाग करून घ्यायचे आहे. पुन्हा याला मध्यातून असं कट करायचं आणि हिच्या अशा बिया ह्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे पुन्हा कट करायचं म्हणजे अशा आपल्याला बारीक बारीक असे स्लाइस याचे लांब कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपल्याला ही भेंडी टाकायची आहे आणि ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची होती आणि हिला अजिबात पाणी असता कामा नये. जर पाणी असलं तर ही भेंडी कुरकुरीत होणार नाही. तर ही महत्त्वाची टीप इथे लक्षात ठेवा. आता आपण यावर मसाले घालू आहे. त्यांचं मी लाल तिखट घालते आहे. हे तिखट फार तिखट नाही आहे म्हणून मी 2 चमचे घालते आहे. मीठ चवीनुसार, हळद 1/2 चमचा, आमचूर पावडर 1 चम्मच, हिंग 1/2 चमचा आणि ओवा. ओवा जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आणि चव छान येते. आणि थोडंसं जिरं पावडर. आता याला छान हातानेच मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पीठामुळे छान कुरकुरीत होते भेंडी. आणि 2 चमचे बेसन थोडंसं अजून ॲड करते. आता याला मिक्स करायचं आणि हे मिक्स करून झाल्यावर लगेच आपल्याला तळायचं आहे. कारण यामध्ये लवकर पाणी सुटायला लागतं. कारण आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि भेंडी ही थोडी स्टिकी असल्यामुळे तिला लवकर पाणी सुटतं. त्यामुळे ही प्रोसेस थोडी लवकर करायची. आता आपण एका कढईत मी तेल घेतलेलं आहे, गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण गॅसकडे वळूया. आपलं हे तेल छान गरम झालेलं आहे आणि ही भेंडी तेलात सोडण्याआधी हिला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि असं हाताने चोळत चोळत. कारण जे मसाले आपण घातले आहे, जे पीठ आपण घातलेलं आहे तांदळाचं आणि बेसन, ते याला मिक्स झालं पाहिजे यामध्ये. अशा प्रकारे आता आपण हिला तेलामध्ये छान आणि तेल सुरुवातीला गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे. 2 मिनटं हाय ठेवून त्यानंतर मग मीडियम फ्लेमवर आपण हिला तळून घेणार आहोत. आणि हिला तेलात सोडताना ती अशा प्रकारे आपल्याला तेलात सोडायची आहे. एका वेळेला जास्त भेंडी सोडायची नाही. आता मी इथे गॅसचा फ्लेम मीडियम करते आहे. आता हिला थोडंसं चमच्याने झाऱ्याने आपल्याला हिला असं पलटून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं हिला तळायला लागतात. आणि हिचा रंग थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की समजायचं ही तळून झालेली आहे. आता हिला मी 2 ते 3 मिनटं छान तळून घेते. तर इथे ही भेंडी आपली छान तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता हिचा रंग चेंज झालेला आणि छान अशी कुरकुरीत तळल्या गेलेली आहे. हिला मी एका टिश्यू पेपरवर काढून घेते. अशाच प्रकारे आपण आता बाकीची भेंडी तळून घेणार आहोत. इथे आपली ही मसाला कुरकुरीत भेंडी रेडी झालेली आहे. सर्व करताना यावर थोडंसं असं मीठ घालायचं, थोडंसं तिखट आणि थोडासा चाट मसाला आणि पुन्हा एकदा याला असं छान मिक्स करून घ्यायचं. हातानेच मिक्स करायचं. याने काय होते, पुन्हा याची टेस्ट अजून छान होते.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करू शकता. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.